विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. देवगड तालुक्याचे शैक्षणिक धोरण उंचावण्यासाठी देवगड पंचायत समितीने निर्णय घेतला असून लवकरच पंचायत समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली देवगड शिक्षक परीक्षा समिती गठीत करण्याचा निर्णय आजच्या देवगड पंचायत समिती मासिक सभेत घेण्यात आल्याची माहिती सभापती लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर यांनी दिली. आढावा घेत असतानाच मी एक प्रामुख्याने इतिहास सांगतो की आम्ही आमची बॉडी अस्तित्वात आल्यापासून मला वाटतं 14/3/2017 आम्ही इथे पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत देवगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न जो गंभीर होता याच्यापूर्वी तो कशा पद्धतीने सुटेल याच्यावर जास्तीत जास्त भर देऊन माझ्यासहित 3 सभापती आमच्या कार्यकाळ खंडात बसले. तिन्ही सभापतींनी प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न नजरेसमोर ठेवून जलजीवनच्या माध्यमातून किंवा जलजीवनने आम्ही परत MGP टेकओव्हर करून चांगल्या पद्धतीचा सर्वे पूर्णपणे तालुक्याचा आज पूर्ण झालेला आहे. 80% सर्वेचं काम तालुक्याचं हे पूर्ण झालेलं आहे. काही ठिकाणी आम्ही वर्क ऑर्डर पण दिलेले आहे. अशा पद्धतीने पुढच्या 2-3 वर्षात पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे. देवगड तालुक्याचा एकदम सूक्ष्म नियोजन हे आमच्या देवगड पंचायत समितीने केलेलं आहे. यासाठी आम्ही ग्रामपंचायत शिपाईपासून तर पाणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच मीटिंग लावून हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक अगदी प्रयत्न केलेला आहे. असे अनेक आज धोरणात्मक निर्णय घेऊन भविष्यात पुढे 5 वर्ष देवगड तालुक्याचा कारभार सुरळीतपणे कसा चालेल अशा पद्धतीचा आज आम्ही आपण फाउंडेशन करून ठेवलेलं आहे. येणाऱ्या पंचायत समितीला चांगल्या पद्धतीचं कामकाज करता यावं या दृष्टीने आजच्या सभेत आम्ही निर्णय घेतलेले होते ते घेण्याचा प्रयत्न केला आणि ते आम्ही 3-4 निर्णय जे असे घेतले आहेत की भविष्यात पुढे जाऊन 5-10 वर्ष तरी देवगड तालुक्यात एक दर्जा एका वेगळ्या लेवलला जाईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत. त्याच्यातला एक महत्त्वाचा निर्णय सांगतो की देवगड तालुक्यामध्ये जेव्हा आमचे सदा ओगले पूर्वी सभापती होते त्यांच्या काळात एक शिक्षण परीक्षा समिती अशा समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीमार्फत देवगड टॅलेंट सर्च अशा नावाची एक परीक्षा देवगडातल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. ती आत्ताच्या कार्यकाळात बंद पडली. मग ती परीक्षा टॅलेंट सर्च देवगड टॅलेंट सर्च परीक्षा परत एकदा घेण्यात यावी अशा पद्धतीचं आज आम्ही नियोजन केलं. नुसतं नियोजन करून थांबलो नाही तर देवगड तालुक्याची शिक्षण समिती होती आपण काय म्हणू ती परीक्षा समिती परत या 2 दिवसात आम्ही गठीत करण्याचं निश्चित केलेलं आहे. तशा पद्धतीच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना आपण केलेल्या आहेत. देवगड म्हणजे तालुक्याच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत होईल आणि ही समिती गठीत झाल्यानंतर ज्या पूर्वी पूर्णपणे चाचण्या किंवा वार्षिक परीक्षा किंवा सामायिक परीक्षा अशा परीक्षा होत होत्या ह्या परीक्षा आता आम्ही तालुका स्तरावर परीक्षा समिती गठीत करून त्यांच्या मार्फत सर्व पद्धतीच्या परीक्षा आम्ही घेणार आहोत. त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीची पण तरतूद आम्ही आजच्या मीटिंगला केली. आम्ही आज असा एक ठराव घेतलेला आहे की जो आम्हाला 15 वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो त्या स्वनिधी जो असतो त्या निधीमधून प्रति सदस्याने सरासरी 1-5 ते 7% एवढी रक्कम आपल्या निधीतून ती शिक्षण विभागाला वर्ग करावी आणि तशा पद्धतीचा आज आम्ही एकमुखी ठराव घेतला. आम्ही आज जो हा पाया घालून दिला भविष्यात येणारी पंचायत समितीची टीमसुद्धा याची अंमलबजावणी करून देवगड तालुक्याचं शैक्षणिक धोरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल अशी आमची पूर्ण टीमची तालुक्याच्या पंचायत समितीची एक अपेक्षा आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.